मोठ्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री गौरी ललावडेच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय. गौरीने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली. गौरीला तिच्या शूटिंगसाठी आणि इतर कामांसाठी नेहमीच तिच्या आईबाबांचा सपोर्ट मिळतो. मात्र शूटिंगच्या वेळी आणि इतर कामात तिचे छोटू दादा नेहमी तिच्या सोबत असायचे. तिला प्रत्येक वेळी ते मदत करायचे. ते जणू गौरीच्या कुटुंबाचा एक भागच बनले होते. त्यांच्या अचानक जाण्याने गौरीवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय. गौरीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांच्या निधनाची बातमी दिली. गौरीने भावनिक पोस्ट करत लिहिलंय, मॅम मी तुम्हाला विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही असं म्हणालास. जिथे असशील तिथे छान रहा छोटू. आई बाबा निकिताची काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत. आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अशी पोस्ट गौरीने केली आहे. मात्र अद्याप त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजू शकलं नाही. गेली अनेक वर्ष ते गौरी बरोबर काम करत होते. गौरीच नाही तर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसोबत त्यांनी काम केलंय. सुयश टिळक, ऋता तुरकुळे, ईशा केसकर, शर्वरी चोक, भूषण प्रधान यांनीही या पोस्टवर कमेंट करत शोक व्यक्त केलाय. गौरी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. तेव्हा गौरीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. विषयी काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा.